नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवसेना शाखेतर्फे जय भवानी मित्रमंडळाचा नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी साजरा होत आहे। नवरात्रोत्सवानिमित्त जय भवानी मित्रमंडळातर्फे भजन कीर्तन हरिपाठ होत असून नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी अष्टमीला होम हवनाचा लाभ भक्तगणांनी घेतला। तसेच सत्यनारायणच्या पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते। जय भवानी मित्रमंडळातर्फे नेहमीच लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात। मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देण्यात आली। लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली। जय भवानी मित्रमंडळातर्फे भंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठान व शिवसेना शाखेतर्फे भव्य गरब्याचे देखील आयोजन करण्यात आले। तरुण वर्ग व उत्साही नागरिक ह्यात सहभागी होऊन गरबा खेळण्याचा व बघण्याचा आनंद लुटला। जय भवानी मित्रमंडळाच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख सुरेश कदम, विभाग संघटक रणजित सेगल, उपविभाग प्रमुख राजीव पाटील, उपविभाग प्रमुख सुधीर माने, शाखा प्रमुख सुभाष पाटील, स्वर्गीय सतीशदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पाटील, जय भवानी मित्रमंडळाचे उपशाखा प्रमुख व अध्यक्ष सतीश अमरे, उपशाखा प्रमुख विलास कांबळे, विधानसभा क्षेत्र अधिकारी मुकेश भोईर, तुषार पोळ, पारस सिंग, दीपा पाटील, सुनीता पोळ, उर्मिला चिपकर फुटकरे, नेहा ढोले मॅडम, कांबळे मॅडम, नाईक मॅडम ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी जय भवानी मित्रमंडळाला शिवसेना जनसंपर्क कार्यालय काळूबाई चौक येथील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली। यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजाननदादा पाटील, पांडियन अंडाजी, राहुल रमेश पाटील, निशांत पाटील, अविनाश चव्हाण, मधुकर कांबळे, अशोक ठाकरे, विलास चौधरी, किरण पाटील, राजू रामपाल, निकेश भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा जय भवानी मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।